देहावर या शरीरावर माझे वडील दिवंगत नागोरावजी पाटणकर यांनी हिंदी आणि उर्दू मध्ये काही लिहून गेले ते दोहे सादर करतो. आदमी का जिस्म क्या है जिसमें शैदा है जहां. शैदा म्हणजे आकर्षित निछावर. आदमी का जिस्म क्या है जिसमें शैदा है जहां. एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान खून का गारा बना है उसमें हड्डिया चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमान. आदमी का जिस्म क्या है जिसपे शैदा है जहां. एक मिट्टी की इमारत एक मिट्टी का मकान खून का गारा बना है ईट उसमें हड्डिया चंद सांसों पर खड़ा है ये ख्याली आसमां. मौत की पुरजोर आंधी जब इससे टकराएगी तो चलती फिरती ये इमारत हाथ में मिल जाएगी. चलती फिरती ये इमारत हाथ में मिल जाएगी. मौत उसकी ज्या पद्धतीनं माझ्या बहिणीच्या माझ्या धाकट्या बहिणीचा किरण पाटणकरचा शब्दांजलीचा कार्यक्रमाला जो हा प्रतिसाद मिळाला ह्या प्रतिसादावर दोन ओळी एक कवी बोलतो. मौत उसकी जिसका जमाना करे अफसोस. अफसोस आज एवढा हा जो जनसमुदाय जमला किरण पाटणकरच्या नावाने तिच्या मृत्यूने शोकाकुल होऊन. मला आठवल्या ह्या दोन ओळी के मौत उसकी जिसका जमाना करे अफसोस. यूं तो दुनिया में सभी आते हैं मरने के लिए. मराठीतून माझे वडील बोलले ह्या देहावर. कपड़ा बोली तो कपड़ा माझे वडील नागोरावजी पाटणकर लिहितात. कपड़ा बोली तो शिवराला. काय बोली. कारे फाळशी मला. कपडा बोली तो शिंप्याला. कारे फाळशी मला. अरे कुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. कपडा बोले तो शिंप्याला. कारे फाळशी मला. कुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. सगळे सोय रे कामिना येती. क्षण येताची सोडून जाती. सगळे सोय रे कामिना येती. क्षण येताची सोडून जाती. किंतु तुला ना माहित वेड्या. मित्र तुझा मी भला. गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. अरे जागो जागी मला फाडशी. जागो जागी मला फाडशी. तरे तरेचे वस्त्रे विणशी. किंतु तुला ना माहित वेड्या. अरे मित्र तुझा मी भला. गुंडाळून मी एके दिवशी नेईन स्मशानी तुला. गुंडाळून मी एके स्मशानी तुला.
मी माझ्या बहिणीला श्रद्धांजली काय देऊ शकतो? आमच्या संपूर्ण कुटुंबातच श्रद्धांजलीचं वातावरण झालं. आमच्या घरातल्या लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत अशी व्याकुळ झालेले आहेत तिला पाहण्यासाठी. परंतु ह्यावर तथागत भगवान गौतम बुद्ध बोलून गेले, जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं, त्याला जावंच लागतं. हीच सृष्टीचा नियम आहे, हीच सृष्टीची नियती आहे. म्हणून शोकाकुळ होऊ नका, रडू नका. जो जन्माला येतो त्याला जावंच लागते. कसला शोक? सारे संस्कार अनित्य आहे. कसली तेरणी, कसला तिसरा दिवस, कसलं राख विसर्जनाचा कार्यक्रम करतो आपण? अरे बुद्ध काय बोलून गेले? शोकाकुळ होऊ नका, जो गेला त्याला जाऊ द्या, जे जगतो आहे त्याला पहा. महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्धाचा जेव्हा महापरिनिर्वाण झाला, निर्वाणाच्या आधी एका उपासकाच्या घरी जेवण होत. त्या उपासकाचं नाव होत चुंद कमर बुद्धा. त्यानं जे जेवण वाढलं तथागताला, त्या ताटामध्ये एक फळ होत, त्या फळाचं नाव होत सुकर मद्दुआ. त्या फळाने ते दूषित झालेलं होत, ज्यामुळे तथागत आजारी पडले. आणि तिथे जेवण आटोपल्यानंतर तथागताने म्हटलं आपल्या उपासकाला, चुंद कमरपुत्ताला म्हटलं, अरे हे जेवण दूषित झालं, भिक्षू संघालाही देऊ नको आणि तूही खाऊ नको, तुझ्या परिवारालाही खाऊ देऊ नको. खोल खड्डा खाणून त्याच्यात गाड आणि आम्ही आता इथून निघतो. तसेच तथागत कुशीनारासाठी निघाले. रस्त्यात तब्येत एकदम जास्तच झाली. त्या तब्येतीमुळे खालावून गेले तथागत. तेव्हा त्यांचा परम शिष्य आनंद, त्याला तथागत म्हणतात, आनंदा माझा गळा सोकतो रे, मला पाण्याची गरज आहे, माझा निर्वाण जवळ येत आहे. आनंदा माझा निर्वाण जवळ येत आहे, पण तुम्ही रडू नका, माझा गळा, माझा घसा कोरडा पडतो रे आनंदा. आनंदा माझा घसा कोरडा पडतो. म्हणून तथागत आनंदाला म्हणतात, आज पौर्णिमे राती. तथागत म्हणतात आनंदाला, आज पौर्णिमे राती होईल निर्वाण. आज पौर्णिमे राती होईल निर्वाण. तथागत म्हणतात आपल्या शिष्यांना, आनंदाला बोलतात तथागत भगवान गौतम बुद्ध, शोक आवर आनंदा तू, आवर आनंदा तू, शोक आवर आनंदा तू. अरे आनंदा कसला शोक करतोस तू?
जो जन्माला येतो त्याला मरावं लागते म्हणून आनंदा शोक करू नको रे। Gracias.